विकास कामं होत नसल्याविरोधात शिवसेना नगरसेवकांनी कल्याण डोंबिवली आयुक्त कार्यालयावर हल्लाबोल केलेला आहे। आयुक्त केवळ भाजप नगरसेवकांचीच कामं करतात आणि सेनेच्या नगरसेवकांच्या फाइल दाबून ठेवत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। या दुजा भावाविरोधात सेना नगरसेवक आणि नगरसेविका संतप्त झाले। आयुक्त शिवसेनेवर दुजा भाव करतात, त्यांची कामं करत नाहीत असं म्हणत शिवसेनेच्या संतप्त नगरसेवकांनी अशा प्रकारे केडीएमसीमध्ये आज आयुक्तांच्या दालनात राडा केला। आयुक्तांना घेराव घालून या कार्यालयातल्या खुर्च्या मोडल्या। महापौरांसह सत्ताधारी नगरसेवकांनी हा राडा केला आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी विशाल वैद्य सध्या आपल्याबरोबर आहेत। विशाल, आयुक्त दुजा भाव करतात असा सेना नगरसेवक आणि नगरसेविकांचा आरोप आहे, महापौरांचा सुद्धा आरोप आहे, भाजपच्याच नगरसेवकांना मदत करतात, त्यांच्या फाईल्स ते पुढे सरकवतात असं त्यांचं म्हणणं आहे। काय नेमकं झालंय, काय हा राडा झाला? रवींद्र, त्यांची जेव्हापासून बंदी झालेली आहे तेव्हापासून शिवसेना जी आहे सातत्यानं राज्य सरकारवरती कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला सापत्न भावाची वागणूक देत आहे असा प्रकारचा आरोप करत आहे। हे नवीन आयुक्त जे आले होते ते आल्या तत्काळ सुट्टीवरती गेले होते, एक महिन्याच्या सुट्टीवर गेले होते ट्रेनिंग करता। त्यानंतर आता जवळजवळ 1.5 महिना झालेला आहे ते येऊन, त्यामुळे या महानगरपालिकेमध्ये महापौर असतील, स्थायी समिती सभापती असतील आणि सगळ्या समित्या असतील, ज्या बहुतेक समित्या ज्या आहेत ते शिवसेनेच्या ताब्यात आहेत। असं असताना देखील जर शिवसेना असा आरोप करत असेल की आयुक्त जे आहेत ते आमचं ऐकत नाहीत, आमची कामं करत नाहीत, तर ह्याला जबाबदार कोण? असाच प्रश्न जो आहे तो उपस्थित होतो आहे। इकडे शिवसेनेने जी नाराजी व्यक्त केली होती ई रवींद्रन यांच्या बंदीच्या विरोधात, तेव्हापासून हा जो शिवसेनेचा नगरसेवकांचा जो नाराजी जी आहे ती अजूनच वाढत गेलेली आहे आणि आज जे आहे कुठेतरी उग्र स्वरूप आलेलं आहे। आणि शिवसेना नगरसेविका आणि नगरसेवकांनी आरोप करत आम्हाला वेळ देत नाहीत, आम्हाला भेटत नाहीत अशा प्रकारचा आरोप करत थेट आयुक्त कार्यालयावरती हल्लाबोल केला। अत्यंत आक्रमक होते शिवसेनेच्या नगरसेविका, विशेषतः त्यांनी आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केलं। इतकंच नव्हे तर त्यांच्या दालनात जाऊन खुर्च्यांची फेकाफेक सुद्धा करण्यापर्यंत या शिवसेना नगरसेवकांची मजल गेलेली आहे। मात्र एक प्रश्न असा इथे उपस्थित होतो की सर्व सत्ता जी आहे ती इथे शिवसेनेच्या ताब्यात असताना सुद्धा ही शिवसेनेवरती वेळ का यावी? त्यांच्याकडे आयुक्तांविरोधात महासभेमध्ये अविश्वास ठराव सुद्धा ते आणू शकत होते, मात्र धन्यवाद। 24 तास रहा एक पाऊल पुढे।